गेल्या काही दिवसात राज्यात तापमानाचा पारा कमालीचा घसरलाय. थंडीमुळे दिवसाही घराबाहेर पडणं काही ठिकाणी मुश्किल झालंय. मात्र या थंडीतही एका व्हायरल मेसेजनं अनेकांची झोप उडवली आहे. नेमका काय आहे हा मेसेज आणि त्या मेसेज मागचं सत्य काय आहे जाणून घेऊया. थंडीत घराबाहेर पडाल तर जीवाला मुकाल. रात्री 12 ते सकाळी 8 घराबाहेर पडणं धोकादायक. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? राज्यात सगळीकडे कडाक्याची थंडी पडलीय. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लोक स्वेटर मफलर घेऊन घराबाहेर पडू लागलेत. अशातच सगळ्यांची धास्ती वाढवणारा मेसेज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय ते पहा. गेले काही दिवस उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी 8 दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बीपी कमी होणं, शरीर लुळं पडणं, पक्षाघात, ब्रेन हॅमरेज, रक्तवाहिन्या गोठणं, हार्ट अटॅक, मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडणं असे विकार होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो रात्री घराबाहेर पडू नका. खरंच थंडीमुळे इतका धोका वाढलाय का? लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं Z24 टीमनं डॉक्टरांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते पहा. तुम्हाला 12 ते 8 फिरल्यानंतर मृत्यू येईल हे मात्र सांगता येणं, हे असं म्हणणं हे पूर्णपणे अशास्त्रीय आणि चुकीचं आहे. लक्षात घ्या की ज्या वेळेला असं आपल्या शरीराचं अंतर्गत तापमान कोअर टेम्परेचर कमी व्हायला लागतं त्यावेळेला थंडी हुडहुडी भरणं हे आपलं शरीर आपल्याला एक संकेत देत असतं. हे सिग्नल आपण पाळले आणि पुढची जर काळजी घेतली तर निश्चितच त्याचा उपयोग होतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजला शास्त्रीय आधार नाहीये. रात्री 12 ते सकाळी 8 दरम्यान घराबाहेर पडू नये या माहितीत कोणतंही तथ्य नाही. आपल्या शरीराचं सरासरी तापमान 98.6 अंश असतं. कडाक्याच्या थंडीमुळे काही आजार उद्भवू शकतात. मात्र योग्य ती खबरदारी घेतल्यास काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि खात्री करून घेतल्याशिवाय कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नका. ब्युरो रिपोर्ट, Z24. आई भवानीचा गजर म्हणजे Z24. युवा चित्रकार विपुल मिरजकर आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून 51 किलो तिळगुळापासून सिद्धरामेश्वराची सुंदर प्रतिमा साकारली आहे. संक्रांतीच्या काळात ही यात्रा भरत असते. संक्रांतीनिमित्त सर्वजण एकत्र जमून एकमेकांना शुभेच्छा देतात. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.